21 ते 30 ची ओळख व लेखन विभाग दुसरा समजून घेऊया. इयत्ता पहिली या ठिकाणी गठ्ठा बांधलेला आहे. हा आहे 10 काड्यांचा एक गठ्ठा. अगपेटीच्या काड्या आहेत त्या आणि ह्याही अगपेटीच्या काड्या आहेत. 10 काड्यांचा एक गठ्ठा बांधला म्हणजेच एक दशक म्हणजे 10. आणखी एक काय केलं, आणखी 10 काड्या घेतल्या त्याचा एक गठ्ठा बांधला म्हणजेच आणखी एक दशक. हे दोन्ही मिळून झाले 2 दशक. 2 दशक म्हणजे 20 आणि वरचा हा सुटा, सुटी एक काडी एक. 2 दशक एक, 2 दशक आणि एक एकक म्हणजेच 20 आणि एक 21. अक्षरामध्ये 21 अशा पद्धतीने लिहितात, 21. आता पुढे हे 2 दशक आणि 2 सुट्ट्या काड्या. 2 दशक म्हणजे 20, 2 एकक. 2 दशक 2 एकक, 20 आणि 2 22. मराठीमध्ये अक्षरामध्ये असं लिहितात 22. त्याच पद्धतीनं 2 दशक आणि वर्षा ह्या सुट्या 3 काड्या. 2 दशक 20 आणि ह्या सुट्या 3 काड्या. 2 दशक 3 एकक, 20 आणि 3 म्हणजेच 23. 23 ही संख्या आणि 23 या संख्येचं मराठी असं वाचन केलं जातं, 23. 2 दशक आणि ह्या सुट्या 4 काड्या. 2 दशक 20 आणि 4 एकक, 20 आणि 4 24. संख्या अशी अंकामध्ये लिहितात, अक्षरामध्ये 24 असं लिहितात. तर पहा पुढची संख्या, 2 दशक आणि 5 ह्या सुट्या काड्या. 2 दशक 5, 5 एकक, 20 आणि 5 25. 2 दशक आणि हे 5 सुटे 1, 25. अक्षरामध्ये संख्या अशी लिहिली जाते. पुढे 2 दशक आणि ह्या सुट्या 6 अगपेटीच्या काड्या. 2 दशक 6 एकक, 20 आणि 6 26. ही अक्षरामध्ये 26 हे असं लिहिलं जातं. पुढे 2 दशक 7 27. हे 2 दशक आणि ह्या सुट्या 7 काड्या म्हणजे 7 एकक. 2 दशक 7 एकक, 20 आणि 7 27. संख्या अशी लिहिली जाते, अक्षरामध्ये 27 या पद्धतीनं लिहिलं जातं. पुढे हे 2 दशक, 2 दशक आणि ह्या सुट्या अगपेटीच्या 8 काड्या. 2 दशक 8 एकक, 20 आणि 8 28. ही संख्या अशी लिहिली जाते आणि अक्षरामध्ये 28 या पद्धतीने लिहिले जातात. पुढे पाहूया, हे 2 दशक आणि ह्या अगपेटीच्या 9 सुट्ट्या काड्या म्हणजेच 9 एकक. 2 दशक 9 एकक, 20 आणि 9 29. संख्या अशी लिहिली जाते अंकामध्ये आणि अक्षरामध्ये 29 या पद्धतीनं ही संख्या लिहिली जाते. त्यानंतर आता पहा, 3 दशक, 1 दशक, 2 दशक 20, 3 दशक 30. 3 दशक आणि 0 एकक, 3 दशक. 3 दशक म्हणजेच 30 अक्षरामध्ये या पद्धतीने लिहिले जातात. 30 ही संख्या अशी लिहिली जाते आणि अक्षरामध्ये पुन्हा 30 या पद्धतीनं लिहिले जातात. क्रमवार संख्यांचे तोरण, रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिही. या ठिकाणी 2 दशक 1 21,
तर हे तोरण जे आहे संख्यांचं हे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करा, तुमच्या वहीवर लिहा आणि अशा पद्धतीने संख्यांची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला 21 ते 30 या संख्या तुम्हाला अचूक आणि स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहिता येतील आणि अक्षरे संख्या कशा लिहायच्या तेही तुमच्या लक्षात येईल।